कन्हैया ॲग्रोच्या या विस्तारित प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आमच्या सर्वांचेच प्रेरणास्त्रोत पद्मभूषण डॉक्टर अण्णा हजारेजी, या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटीलजी, पद्मश्री माननीय पोपटराव पवारजी, माननीय श्री शांताराम लंकेजी, सुरेश पठारेजी, बाळासाहेब भोसलेजी, जिल्हाधिकारी श्री सिद्धराम शालीमठ, अश्विनीताई थोरात या ठिकाणी उपस्थित कन्हैया ॲग्रोचे सर्व परिवारजन आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी कन्हैया ॲग्रोचं मनापासून अभिनंदन करेन की आज हा अतिशय चांगला विस्तारित प्रकल्प या ठिकाणी त्यांनी त्याचं लोकार्पण केलं आणि पशुखाद्याच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम त्यांनी सुरू केलंच होतं, पण या प्रकल्पामुळे अधिक दमदार पाऊल हे टाकण्याचं काम त्यांनी केलं आहे. खरं म्हणजे मला असं वाटतं की सुरेश एक अतिशय मेहनती अशा प्रकारचा एक तरुण व्यावसायिक आहे. लंकेजींसारखे अतिशय अनुभवी शेती आणि दुग्ध व्यवसायाचा एक अनुभव असलेले आणि इथली सगळी टीम या लोकांनी हे जे काही पाऊल या ठिकाणी टाकलेलं आहे निश्चितच त्याचा फायदा केवळ नगर जिल्हा नाही तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना होईल. आणि मला असं वाटतं म्हणूनच आज अण्णा देखील आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी आले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी अतिशय योग्यपणे सांगितलं की आपल्या राज्यामध्ये विशेषतः आमचे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना पशुधनाच्या माध्यमातून एक स्थैर्य मिळतं, पशुधनाच्या माध्यमातून एक योग्य प्रकारचा व्यवसाय एक तुलनेनं स्थिर असलेली आवक ही त्या ठिकाणी मिळत असते आणि रोजचा संसार चालवण्याकरता पशुधन हे मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांना मदत करत असतं. आणि म्हणूनच अलीकडच्या काळामध्ये दुधाची वाढती मागणी आणि त्याहीपेक्षा दुधाळ जनावरांना अधिक पोषक आहार देऊन त्यांची क्षमता वाढ करणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आज मोठ्या प्रमाणात जिथे डेअरी व्यवसाय होतो त्या ठिकाणी पूर्वीसारखं जंगलात गुरं सोडून दिली असं चालत नाही. आजकाल जंगलात नेताही येत नाहीत, जंगलही कमी झाली आहेत, हिरवा चाराही विपुल प्रमाणात उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीमध्ये आमच्या पशुधनाचं न्यूट्रिशन हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की त्याकरता कन्हैया ॲग्रोसारखे हे जे प्रकल्प आहेत हे अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प आहेत. आणि विशेषतः या क्षेत्रामध्ये गुणवत्ता ही अत्यंत महत्त्वाची आहे. जसं विखे पाटील साहेबांनी सांगितलं की फसवणूक करणारे लोक देखील खूप आहेत,
नेमकं ते छापतात काय आणि देतात काय याची कल्पना नाही आहे. लोकं विकत घेतात, पैशापरी पैसा जातो आणि त्यातनं पशुधनाला लाभ देखील होत नाही, न्यूट्रिशनही मिळत नाही, असे अनेक गोष्टी आपण बघितल्या आहेत. आणि आज तर आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण जग हे पशुधनाचं महत्त्व ओळखत आहे. आपल्याकडे आपण गायीची पूजा करायचो, आपल्या पशुधनाची पूजा करायचो, तर अनेक वेळा लोकं आपल्याला हसायचे की यांच्या संस्कृतीमध्ये पशुधनाची पूजा करतात, गायीला आई मानतात. पण आज जगाने हे स्वीकारलं की पशुधनाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. आणि या संपूर्ण वातावरणाच्या बदलामध्ये जग वाचवायचं असेल, शेती वाचवायची असेल, तर पशुधनाच्या माध्यमातूनच ते आपल्याला वाचवता येणं शक्य आहे. विशेषतः आता नैसर्गिक शेतीकडे देखील मोठ्या प्रमाणात आपण वळतो आहोत. महाराष्ट्रामध्ये परवाच आपण 25 लाख हेक्टरचं नैसर्गिक शेती धोरण हे घोषित केलं आहे. आमच्या विखे पाटील साहेबांच्या खात्याने गोवर्ध गोवंश ही योजना घोषित केली आहे की ज्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात देशी गोवंशाचं ब्रीडिंग वाढवून आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपला गोवंश हा वाढला पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि त्यातनं नैसर्गिक शेतीला जी मदत मिळते, मग ते शेणखत असेल, गोमूत्र असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये या सगळ्याचं जे मिश्रण तयार होतं, असा अनुभव आहे की आता आमच्या या सगळ्या केमिकल खतांपेक्षा अधिक चांगलं आणि अधिक उत्पादकता देणारं अशा प्रकारचं हे संपूर्ण शेतीचं तंत्र मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. आज आपण पाहतोय की एकीकडे आमची अवस्था अशी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही केमिकल्सचा वापर करतोय की मनुष्याचं शरीर खराब होत आहे, कॅन्सरच्या पेशंटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे आणि दुसरीकडे आमच्या जमिनीचा पोतही खराब होतो आहे, त्याची उत्पादकताही कमी होते आहे आणि त्यातनं हळूहळू शेतकऱ्यांची जी काही इनपुट कॉस्ट आहे, जे लागत मूल्य आहे, ते मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्या मनाने शेतकऱ्यांना जेवढा फायदा मिळाला पाहिजे तेवढा फायदा मिळत नाही. आणि म्हणून या सगळ्या दुष्टचक्रातनं बाहेर निघण्याकरता आम्हाला नैसर्गिक शेतीसारखे जे काही चांगले उपाय आहेत, हे उपाय त्या ठिकाणी त्याचा अवलंब करावा लागेल आणि त्याकरता आमच्या पशुधनाचा विशेष विकास आम्हाला करावा लागेल. आणि त्यामध्ये मी कन्हैया ॲग्रोसारख्या इंडस्ट्रीजला विनंती करेन की आमचं पशुखाद्य जास्तीत जास्त नॅचरल कसं होईल, आमचं पशुखाद्य हे जास्तीत जास्त ऑर्गॅनिक कसं राहील, आमचं पशुखाद्य हे जास्तीत जास्त प्युअर कसं राहील, या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात रिसर्च झाला पाहिजे आणि त्या प्रकारची उत्पादकता आणि उत्पादन हे आपण येत्या काळामध्ये जरूर बाजारामध्ये आणावं. आणि त्याकरता आपल्याला काहीही मदत लागली तर राज्य सरकार आपल्या पाठीशी उभं राहील. आपल्याला जर वाटलं की या पशुखाद्याच्या क्षेत्रामध्ये देखील एखादं मिशन हे राज्य सरकारने सुरू केलं पाहिजे, आपण जरूर विखे पाटील साहेबांशी चर्चा करावी आणि राज्य सरकार तशा प्रकारचं मिशन सुरू करेल. कारण मला असं वाटतं की ही सगळी इकोसिस्टीम जोपर्यंत आम्ही तयार करणार नाही तोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला आम्ही लाभ देऊ शकणार नाही. आज आपल्याला कल्पना आहे आपल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याचे अनेक उपाय आपण त्या ठिकाणी जाहीर केले आहेत. एकीकडे केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांसोबत आता राज्य सरकारही दरवर्षी 6,000 रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी देणार आहे. शेतकऱ्यांना जो विमा आहे
आता विम्याकरता शेतकऱ्यांकडनं राज्य सरकार एक नवा पैसा घेणार नाही. शेतकऱ्यांचा विम्याचा हिस्सा देखील राज्य सरकार भरेल. शेतकऱ्याला केवळ 1 रुपयात विमा ही योजना आपण सुरू केली आहे. शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळं, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला शेततळ्याचं अस्तरीकरण, मागेल त्याला पेरणी यंत्र, अशा अनेक योजना आपण सुरू केल्या आहेत की ज्यातनं आमची शेती आधुनिक झाली पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला परवडलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला अण्णांना आणि पोपटराव पवारांना सांगताना आनंद होतो, तुमच्याच आशीर्वादानं आम्ही जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती. अतिशय उत्कृष्ट असे त्याचे रिझल्ट आले. 37 लाख हेक्टर जमीन संरक्षित सिंचनाखाली आपण आणू शकलो. पण कधीकधी राजकारण चांगल्या कामावर हवी होतं, त्यामुळे जलयुक्त शिवार योजना बंद झाली. पण आता कालच्या अर्थसंकल्पात जलयुक्त शिवार योजनेचा टप्पा 2 आम्ही घोषित केला आहे. आणि मोठ्या प्रमाणात अण्णा तुमची आवडती गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना पुन्हा आम्ही सुरू केलेली आहे. आणि जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याचा थेंबन थेंब थांबवून पुन्हा एकदा आपलं प्रत्येक गाव हे जलस्वयंपूर्ण करण्याच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केला आहे. एवढंच नाही तर मागच्या काळामध्ये आपण राळेगणसिद्धीला प्रयोग केला आणि त्या ठिकाणचं आपलं फिडर हे आपण सोलरवर नेलं, त्याचा अतिशय चांगला अनुभव आपल्याला आला. आता दुसरं फिडर देखील आपण त्या ठिकाणी नेतो आहोत. पण परवा आम्ही घोषणा केली की येत्या 2 वर्षामध्ये राज्यातले 30% कृषीचे फिडर हे आम्ही सोलरवर आणणार आहे. त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल, माफक दरात वीज मिळेल आणि आमच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शेती करताना त्यांची आज जी गैरसोय होती रात्रीच्या विजेनी, लोड शेडिंगनी, ती पूर्णपणे बंद करण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून आपण करतोय. एकूणच आपण जर बघितलं तर राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे. कारण शेतकरी हाच आमचा कणा आहे. शेतीचं कल्याण झालं तर राज्याचं कल्याण होईल. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक योजना आपण सुरू केल्या आहेत, ते आपण राबवतो. आणि मला विश्वास आहे की यातनं शाश्वत शेतीकडे जाण्याचा आपला जो प्रयत्न आहे तो आपण पूर्ण करू शकू. आजच्या या प्रसंगी मी पुन्हा एकदा कन्हैया ॲग्रोचं मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो. सुरेश पठारेंनी मला आग्रह केला होता. मी त्यांना म्हटलं होतं की अधिवेशन चाललं आहे, पण त्यांनी सांगितलं की अण्णाही येणार आहेत आणि तुम्हाला यावंच लागेल. मी विचार केला की किमान या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी अण्णांची भेट होईल. फोनवर बोलणं होतं पण प्रत्यक्ष भेट बऱ्याच दिवसापासून झाली नाही. त्यांचाही आशीर्वाद घेता येईल आणि म्हणून मी तात्काळ त्यांना सांगितलं की अधिवेशन सुरू असलं तरी आम्ही तुमच्या कार्यक्रमाला येऊ. पण या ठिकाणी आल्यानंतर खरोखर मनापासून आनंद वाटला आणि म्हणून मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.